आणि आता इंजिनियर उदयपाल वणीवरून आले. तुम्ही सांगा देव काय चाहता येईन. कोयल्यात देव पाहिला, कोयला इंजिनियर कोयल्या खदांचा आहे ना. थोटे घे ना दोन मिनिट भाऊ. अरे अवघ्या लोकांच्या समोर तो आलं, फेसबुक दिसलं पाहिजे. लग्न झालं त्याच्याबद्दल नाही म्हणत मी. लग्नाचं पोरग तबला वादक आहे, आदिवासाचं आहे. 20-25 हजार रुपये महिना पडते. पाहिजा हिशोब असलो कोणी तर भेट जा. रोशनराव हे कोळ्याचं आहे. कोळी पवनपाल फुकट हे रामपाल आहे. हे संदीपपालचा पोरगा आहे, म्हणजे माला नातू. म्हणजे नातू म्हणजे जातीचा नाही, हा तर मराठा आहे. संदीपपाल कुणबी आहे, हा शिंपी आहे, तर हा कोळी आहे, तर हे आदिवासी आहेत, तर थोटे भाऊ कुणबी आहेत. दीपक पाल तेली, तेली प्लस कुणबी. तुकोबाचे अभंग पाण्यात बुडवल्यावर कोण लिहिले? संत जगनाळे बाबा. म्हणजे कुणब्याचे डुबवले तेल्यानं पुन्हा रिपीट केले. म्हणजे तेली प्लस कुणबी इज इक्वल टू शिंपी. हा प्रजल कोण्या जातीत? तेली. तेलाईचं मार्केट चांगलं आहे, 30 फूट मागं दब्याचं काम नाही. आणि हे भीमाचं कीर्तनकार आहे. निळ्यात भगवी आली, भगव्यात निळी गेली. लोक कपड्यासाठीच भांडून राहिले. जय हो पठाण. दीपिका पादुकोण. आणि हिरो कोण? कॅमेरामन हिरो कोण? तिकडे दीपिका पादुकोण, हिरो कोण? कॅमेरामन बोला लवकर. शाहरुख खान पुस्तक या. पोरग हुशार आहे, ये ना. अबे तू तुम्ही येणार राजा. शाहरुख खान कोरळ भाऊ आहे बाबू. पाहिजो मेहनत करजो, कष्ट करजो. कोणत्या पोरी भोरीच्या नांदी येऊ नको, नाही तर फोटो काढता काढता. अभिनंदन हे सांगा जीवनावर, ते जीवनावर सांगा. रामपाल महाराजने लिहिलं ना हे पुस्तक. रामपाल महाराजानं लिहिलं माझ्या जीवनावर, प्रबोधन सम्राट. आणि एक पुस्तक लिहिलं नरेंद्र इंगळे, बोले तैसा चाले. ओके तसं बाकी बरोबर. यायले पुस्तक दे मावशाने. एकटे आले की दोघं आले? देहदान केलं, नेत्रदान. खाली येऊन पायाला काय आडनाव? लाकड पूर्ण शेतात टाकली सर्जराजी बडे. लाकड शेतामध्ये टाकली आणि वडिलांचे पूर्ण डोळे दान केले. क्या बात है, किती शिकलेले. चौथा वर्ग झाले. तुम्ही किती शिकले? मॅट्रिक केलं. तरी अक्कल आहे हे सुशिक्षित असून या बेकार नदीत राखणे ते. आणि विनोबा भावेची नदी खराब करून टाकते. सर्वोदयी कार्यकर्ते विनोबा भावे गांधीजी. क्या बाप आहे. आज तर चंदनाचा सुगंध झाला सत्यपाल्य. जय गुरु, जय गुरु, जय हिंद. बसा हा चालू दे पुस्तक. अरे हे असं आहे. हरी तुझ्या मुरलीत काय ने मोहित झाले कृष्णा तुझ्या मुरलीत काय रे. मना मोहित झाले, मोहित झाले, मना मोहित झाले. हरी तुझ्या मुरलीत काय रे. मना मोहित झाले. दे एकदा आवाज बोलो. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की जय. राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय. आचार्य विनोबाजी की जय. मी वणीतलं पासिंग आहो, यवतमाळ जिल्हा, MH 29. आमच्या गावातले म्हणतात ज्याचं नाही कोणी त्यांना जाऊ वणी. पण मी आलो वर्धेत आणि तुम्ही वर्धेतले पावन लोक आहात. कारण हा जिल्हा म्हणजे पावन जिल्हा आहे. दादा काकांकडे द्या. हा जिल्हा पावन जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंतांनी क्रांती केली. चिमू राष्ट्रीचा संग्राम राष्ट्रसंतांनी याच जिल्ह्यातून केला. अरे विदर्भामध्ये 1942 सालचा लढा महाराजांनी केला. महाराजांचं भजन एक एक क्रांतिकारी भजन होत. महाराजांनी सरळ सरळ भजन लिहिले की गुरुदेव तुम्हारे दर्शन से आपल्या मनाचा मैल दूर करायसाठी आम्ही एवढं साहित्य संमेलन घेतो. का बरं साहित्य संमेलन?
महाराज एक साहित्यिक होते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे उत्तम साहित्यिक होते, व्याकरणपटू होते राष्ट्रसंत। तोडा नाही अक्षर कभी फिरके न देखा बाचके, महाराजांनी स्वतःची लेखनी कधी मोडली नाही, जे लिहिलं ते फायनल केलं। महाराज म्हणतात मैं क्यों काव्य करू, क्या कमी है ग्रंथन की, पर मैं नहीं करता यह सब कुछ, प्रभु धार पाहता है मन की। गुरु ते महाराजांचं भजन आहे, हर देश में तू हर भेष में तू। साहित्य संमेलन आणि मी तेच सांगतो महाराजांचं, कारण महाराजांनी प्रत्येक भाषेत भजन लिहिले। मी महाराजांचं एक भजन म्हणायचो नेहमी, कारण महाराज एका भाषणात बोलले हमें हर भाषा का ग्रंथन जोडना है, तर महाराजांचं मराठी भजन आहे की बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढे देशाचं काम करायला, चाल पुढे देशाचं काम करायला, बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढे देशाचं। मी या भजनाला तेलुगू मध्ये म्हटलं, मराठी भजन माझा तेलंगणा मध्ये कार्यक्रम होता, तिथं तेलुगू चालते मराठी समजत नाही, ते मराठी भजन तेलुगूत म्हटलं की कुसुन नऊ येंदकू, तिथं कोणाला तेलुगू येत नाही ना, मग जमलं चुकलं तरी चालते, की कुसुन नऊ येंदकू आलसी तंदकू, मुन गाठ की देशम पाणीचे तंदकू, चाल पुढे देशाच। मग ह्या भजनाला मी हिंदीत ट्रान्सलेट केलं, मराठीत भजन हिंदी मध्ये, की बैठा है काय को, बैठा है काय को, अरे आलसी बनने को, चल आगे देश का काम करने को। मग त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं, काय सांगताय उद्या चालून महाराजांचं साहित्य सांगायसाठी बाहेर देशात जायचा योगी, मग हे मराठी भजन इंग्रजीत म्हटलं की व्हाय आर यू सिटिंग, व्हाय आर यू सिटिंग टू बीइंग अ लेझी, कम फॉरवर्ड डू द वर्क ऑफ अ कंट्री। आणि मी जास्त वेळ घेत नाही, मला माझे गुरुवर्य सत्यपाल महाराजांनी चान्स दिला, कारण या साहित्यानं वाचवलं, ग्रामगीतेनं मला वाचवलं। मी माझ्या जीवनात सत्यपाल महाराजांनी ग्रामगीता जर नसती आली तर मी दारू पिऊन पडलो असतो, कारण माझ्या घरी आई नोकरीवर होती, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वडील बॉम्ब फॅक्टरीमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीला होते, पेमेंट काही कमी नव्हतं, पण महाराजांचा हात माझ्या डोक्यावर पडला, मला जागेवर ठेवलं। मी जास्त वेळ घेत नाही, माझे लांबलेले शब्द थांबवतो, माझ्या गुरुवर्यांना ऑनलाईन आणतो, मी ऑफलाईन होतो, जय गुरु। आणि जास्त जर मी वेळ केला तर बेलाईन तुम्ही व्हाल, मग त्यापेक्षा मला जे संधी दिली आदरणीय गजानन नारे साहेबांचा मला कॉल आला, आणि आयोजक मंडळी, मी अध्यक्ष आयोजक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मुंबई, उषाताईजी तांबे, मी ताईंना धन्यवाद देतो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मुंबई, आमचे कार्याध्यक्ष आहेत प्रदीपजी दातेसाहेब, सरचिटणीस विलायत भाऊ मानेकर, तथा मेघे साहेब, आज एवढं 86 वय, तब्येत बरोबर, राष्ट्रवंदना झाल्याशिवाय जाऊ नका, पूर्व संध्याकाळ आहे, म्हणजे सत्यपालचा कार्यक्रम उद्या छोटे दादा आहे, सामुदायिक प्रार्थना आहे, प्रार्थना झाल्याशिवाय जाऊ नका। पण ज्यांनी एवढं मोठं स्टेजची उभारणी देखभाल केली, असे महेश दादा मोकलकर, संजय दादा तिवरकर, आणि आजच्या कार्यक्रमाला ती गावकर आहे, संजय भाऊ इंगळे ती गावकर माझे कार्यक्रमाचे स्नेही आहेत, अनेक वेळा सागर साहेबाकडे मी आलतो दत्ताभाऊकडे, तेव्हा मग कार्यक्रमात भेटले, प्रवीण सावरकर त्यांचे वडील ड्रायव्हर होते, त्यांचंही लहानपणापासून प्रेम आहे, सर्वांना धन्यवाद देतो। मला 500 रुपये पाठवले डॉक्टर, मला आता सर्वांचे नावं येत नाही, मी आभारी आहो, सुखदेवराव उईके, असे अनेक मित्रमंडळी आहेत जे बाहेर देशामध्ये आहेत, तिथूनही कार्यक्रम पाहतात, सर्वांना धन्यवाद देतो। आणि राष्ट्रवंदनेकरता सर्वांनी आपापल्या जाग्यावर उभे राहा,
आदरणीय बेलखोडे साहेब आजच्या कार्यक्रमात हजर झालात, सर्वांना धन्यवाद. सर्व सर्वांनी रांगेमध्ये सावधान मध्ये उभं राहायचं आहे. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म रूप को दिल से रहे प्यारा. विजय हो भारत देश हमारा. निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति करानी, सत्यशीला रुने वाल मन से वीरों को उपजाने. सद्गुणि हो या देश की जनता, जीवन सुख सजवानी, रंग राव पंडित भिखारी, सबको सुख दिलवानी. विजय हो भारत देश हमारा. स्पृश्या के अवसारा, देश कलंक मिटाने, सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दर्शाने. तुकया दास कहे स्मृति हो, सबको भक्ति कराने. विजय हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. कार्यक्रमाच्या शेवटी त्रिवार जय घोष असतो. दीपक भांडेकर महाराज जय घोष घेतील, त्यांना विनंती करतो. उद्याचा कार्यक्रम आदरणीय भाऊसाहेब तुटे यांच्या सप्तखंजीर प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. त्याच्यापूर्वी सामुदायिक प्रार्थनेचा सुद्धा कार्यक्रम आहे. तेव्हा सर्व आपल्या वर्धावासियांना विनंती आहे की सर्वांनी न चुकता या दोन्ही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. त्यानंतर जयघोष. श्री गुरुदेव की जय. श्री गुरुदेव की जय. बोलोजी श्री गुरुदेव की जय. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. वैराग्य मूर्ति गार्गे बाबा की जय. महात्मा गांधी की जय. विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जय. भारत के सभी साधु संतन की जय. आज के आनंद की जय. जय गुरुदेव.